नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला देशाच्या राजकारणातील, महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या बातम्या. आणि ही बातमी आहे चौकशीच्या फेऱ्याची. एका बाजूला राज ठाकरे यांची तब्बल 7 तासांहून जास्त काळ ईडीकडून चौकशी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सिंचन घोटाळ्याच्या आरोपात अडकलेल्या आणि त्यानंतर आता बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे आदेश दिलेले आहेत ते अजित पवारसुद्धा गोत्यात आलेले आहेत. आणि तिसऱ्या बाजूला आपण बघतो आहे की देशाचे माजी गृहमंत्री, माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांची सीबीआयच्या कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांची गेल्या 7 तासांपासून चौकशी सुरू आहे, त्यामुळे उभ्या महाराष्ट्रात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवारांसमोर नवविघ्न उभं राहिलं आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह राज्यातल्या 50 नेत्यांवर 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. आणि आपण बघतोय की या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. एका बाजूला आता राज ठाकरे कुठल्याही क्षणी ईडीच्या कार्यालयातून बाहेर येण्याची शक्यता आहे. थेट दृश्य आपण बघतोय, कुठल्याही क्षणी राज ठाकरे बाहेर येऊ शकतात. तर दुसऱ्या बाजूला नवी दिल्लीतले दृश्य जिथं पी चिदंबरम यांना सीबीआयच्या कोर्टानं त्यांना कोठडी सुनावलेली आहे. 26 ऑगस्टपर्यंत ते आता सीबीआयच्या कोठडीत असतील. आणि तब्बल 7 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. ईडीच्या या कार्यालयात राज ठाकरे यांची चौकशी सुरू आहे. खरं तर राज ठाकरे बाहेर आल्यानंतर काही बोलतात का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. त्यांचं कुटुंब गेल्या 1 तासाभरापासून या कार्यालयाच्या बाहेर त्यांची वाट पाहत आहे, पण राज ठाकरे अजून बाहेर आलेले नाही आहेत. राज ठाकरे यांची आज चौकशी संपते की उद्यासुद्धा पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं जातं. पुढे नेमकं काय होतं, कोहिनूर टॉवर जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या साठी राज ठाकरे यांची जी चौकशी सुरू आहे, ईडीला ज्या महत्त्वाच्या प्रश्नांची उकल राज ठाकरे यांच्याकडून हवी आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत का, त्या सगळ्या उत्तरांनी ईडीचं समाधान झालेलं आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात दडलेली आहेत. आणि जोपर्यंत राज ठाकरे बाहेर येणार नाहीत तोपर्यंत ही जी उत्सुकता आहे किंवा जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर होणार नाही आहे. 2 कॅमेरे जे राज ठाकरे यांच्या प्रत्येक हालचालीवर किंवा त्यांचे दृश्य टिपण्यासाठी तिथं तैनात आहेत. त्यांचे कुटुंबीय सध्या वाट पाहत आहेत. खरं तर काहीसा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आहे. आणि पोलीससुद्धा तिथं तयारीनिशी आहेत, कारण कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा गडबड तिथं होऊ नये याच्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला आहे. राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष ज्यांची खरं तर इथं चौकशी सुरू आहे. आणि अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत. अक्षय, साधारण राज ठाकरे कधी बाहेर येऊ शकतील, काही माहिती मिळाली आहे? परिस्थिती आपण बघतोय, हे जे आहे या ठिकाणी ईडीचे अनेक अधिकारी जे आहे हे बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या आता राज ठाकरेचे बाहेर पडणं अपेक्षित आहे, कारण आपण जर बघितलं तर या ठिकाणचे DCP त्यांचा सगळा कॉन्व्हॉय सज्ज झालेला आहे. त्यांचा सुरक्षा रक्षक जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सज्ज झाले आहे. आणि कुठल्याही क्षणी राज ठाकरे बाहेर पडतील अशी परिस्थिती आपण बघतो. राज ठाकरे यांचं वाहन देखील सुरू करण्यात आलं आहे. आणि राज ठाकरे यांचा परिवार आतापर्यंत या गाडीबाहेर वाट बघत होता. शर्मिला ठाकरे होत्या, उर्वशी ठाकरे हे या वाहनाबाहेर वाट बघत होत्या, मात्र आता ते वाहनामध्ये बसल्या. आणि आतापर्यंत अनेक एक एक करत सगळे अधिकारी ईडीचे बाहेर पडतात आणि नंतर राज ठाकरे हे बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि वेळोवेळी सूचना या ठिकाणी गोंधळ गडबड करू नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणचे DCP संग्रामसिंग निशानदार यांच्याकडनं दिल्या जात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीवरनं, कारण आतमध्ये राज ठाकरे यांचा आतमधनं कुठलाही संवाद त्यांचे जे सुरक्षा रक्षक, त्यांचा परिवार, त्यांचे जे पदाधिकारी आहे यांच्यासोबत होत नाही आहे. आणि त्याचमुळं एक्झॅक्ट राज ठाकरे कधी बाहेर पडतील हे सांगता येणार नाही. मात्र जी परिस्थिती राज ठाकरे हे काही क्षणातच बरोबर हालचाल सुरू असलेली आपल्याला दिसते. आणि
त्यामुळे राज ठाकरे कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतात असं तुम्ही सांगताय. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता तिथून आहेत ईडीच्या ऑफिसच्या बाहेरून. स्वाती, आज तब्बल 7 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, राज ठाकरे यांची चौकशी सुरू आहे. साधारणपणे काय या चौकशीत झालंय, काही कळू शकलेलं आहे? खरं तर आपण याबद्दल सविस्तर बोलूया. आधी आपण घटनाक्रम बघूया. साधारणतः 11:37 राज ठाकरे ईडीच्या या ऑफिसमध्ये गेले आणि आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर या चौकशीला सुरू झालं. मध्ये त्यांना चहा किंवा त्यांना खाणं पिणं पुरवण्यात आलं. पण ही चौकशी जर बघितली तर 11:37 ते आत्तापर्यंत म्हणजे बरोबर 7.5 तासांचा कालावधी उलटला आहे. या 7.5 तासांच्या कालावधीमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यांचं कुटुंब पूर्ण इथे आहे. हा जो रस्ता आहे याला पूर्णपणे पोलिसांच्या छावणीचं एक रूप आलेलं आहे. कारण राज ठाकरेंचे समर्थक इथे जर आले तर अनुचित प्रकार घडू नये. जरीही जमावबंदी लागू केली असली तरी त्या दृष्टीने इथे अगदी छावणीचं स्वरूप आलेलं बघायला मिळत आहे. इकडे त्यांची पत्नी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा आणि त्यांची सून असं आणि त्याचबरोबर घरातले काही कुटुंबीय आणि त्याचबरोबर संध्याकाळी मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हळूहळू इकडे यायला सुरुवात झालेली आहे. आता ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न सगळ्या पोलिसांचे चोख पोलीस बंदोबस्त आहे. तुम्ही सोबत राहाच, तोपर्यंत बघूयात या सगळ्या संदर्भातल्या इतर काही बातम्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी झाल्यानं मोठा राजकीय गदारोळ उडालाय. पण ज्या कोहिनूर टॉवर प्रकरणामुळे त्यांच्या मागे हा चौकशीचा ससेमिरा लागला, ते प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट. मुंबईच्या हृदयस्थानी अर्थात दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आभाळाला गवसणी घालणाऱ्या या टोलेजंग कोहिनूर टॉवरमुळे राज ठाकरेंच्या मागे ईडीच्या चौकशीचं शुक्लकाष्ट लागलंय. कोहिनूरच्या मिल क्रमांक 3 तब्बल 4 एकरवर उभे असलेले हे गगनचुंबी टॉवर म्हणजे जणू मानबिंदू. पण त्याच्या उभारणीत झालेल्या संशयास्पद व्यवहारांनी राज ठाकरेंना चौकशीच्या कचाट्यात अडकवलंय. हा सगळा व्यवहार नेमका काय होता त्यावर एक नजर टाकूया. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशननं 2005 कोहिनूर मिलची जागा विकली. ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेश आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कंपनीने विकत घेतली. या जागेसाठी 421 कोटींची बोली लावली गेली. जागा खरेदी करण्यासाठी ILNFS या सरकारी कंपनीनं 860 कोटींची गुंतवणूक केली. काही दिवसातच ILNFSनं त्यातील काही गुंतवणूक काढून घेतली. ILNFSनं कंपनीतील शेअर्स विकले, त्यात कंपनीचं नुकसान झाल्याचा ईडीला संशय आहे. कोहिनूरच्या व्यवहारात अनेक घडामोडी घडल्या, पण देशातील मोठमोठ्या कंपन्यांना अर्थसहाय्य करणारी ILNFS ही कंपनी अडचणीत आल्यानंतर देशात एकच हलकल्लोळ माजला. तब्बल 90,000 कोटींच्या तोट्यात गेलेल्या ILNFSच्या अनेक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी सुरू झाल्यानं 14 वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकलंय. त्याच संदर्भात ईडीला राज ठाकरेंकडून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. राज ठाकरे कोहिनूर प्रोजेक्टमधून बाहेर का पडले? ILNFS कंपनीनं तोटा सहन करून सर्व शेअर्स फक्त 90 कोटींना का विकले? त्याचवेळी राज यांनीही सर्व शेअर्स विकण्याचा निर्णय का घेतला? कोणतीही खातर जमा न करता ILNFSनं या प्रोजेक्टला कर्ज का दिलं? या सगळ्या प्रश्नांची उकल ईडीला राज ठाकरेंकडून हवी आहे. आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं, कोहिनूरवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयाचे डाग कसे पुसले जातात यावरच राज ठाकरेंचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान राज ठाकरे ईडीच्या चौकशीच्या सगळ्या घटनाक्रमावर आपण एक नजर टाकूयात की आज दिवसभरात नेमकं काय घडलं. सकाळी 8 ईडी ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 8:20 राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. 8:30 मनसे कार्यकर्त्यांची धरपकड. या ठिकाणी संदीप देशपांडे यांना बाहेर काढलेलं आहे. सकाळी 9 मुंबईत 4 जमावबंदीचे आदेश. 9:40 ईडी अधिकारी कार्यालयात दाखल. सकाळी 10:30
ठाकरे कुटुंबीय कृष्णकुंजमधून बाहेर पडले. 10:33 राज ठाकरे कृष्णकुंज बाहेर पडले. 10:35 राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ईडी कार्यालयाकडे रवाना. 10:40 राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा हाजी अली परिसरात दाखल. हाजी अली परिसर आहे, हाजी अलीचा हा समुद्र किनारा आणि याच ठिकाणावर आता राज ठाकरे यांचा ताफा जातोय. 10:50 पेडर रोड परिसरात ताफा दाखल. पेडर रोड परिसरातील दृश्य आहे राज ठाकरे यांच्या ताफ्याची. सकाळी 11:10 गिरगाव चौपाटी परिसरात राज ठाकरेंचा ताफा. 11:15 मरीन लाईन्स परिसरात राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा दाखल. 11:27 सीएसएमटी परिसरात राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा. 11:30 राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल. 11:45 राज ठाकरेंच्या चौकशीला सुरुवात. 12:44 राज ठाकरेंसाठी घरचा जेवणाचा डबा ईडी कार्यालयात. तेव्हा आज दिवसभरात नेमकं काय घडलं, कधी घडलं हे सगळं आपण बघितलंय, पण आता सगळ्यांना उत्सुकता आहे राज ठाकरे कधी बाहेर येतात आणि काय बोलतात. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमान्य.